व्हिडिओ पाहायला सुरुवात करण्यापूर्वी तुम्ही जर साम टीव्हीला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करा. यांच्या कागलमधल्या घरावर ईडी आणि इन्कम टॅक्सनं छापा टाकलेला आहे. तसंच पुण्यातल्या त्यांच्या बिझनेस पार्टनरच्या कार्यालयावर सुद्धा छापे टाकण्यात आलेले आहेत. सकाळी 6 वाजल्यापासून अद्यापपर्यंत ही कारवाई सुरू आहे. गेल्या 13 तासांपासून ईडी आणि आयटीकडून मुश्रीफ यांच्या संबंधी कारखाने आणि संपत्तीची चौकशी होतीये. कोल्हापुरातल्या कागल, पुणे आणि मुंबईतल्या त्यांच्या संपत्तीची सुद्धा चौकशी सुरू आहे. रणजित माजगावकर आपले प्रतिनिधी आता आपल्याबरोबर थेट जोडले गेलेले आहेत. रणजित, आपण बघतोय एकीकडे 13 तासापासून तर चौकशी सुरू आहे, कार्यकर्ते आक्रमक झालेले आहेत, आत्ताची अपडेट काय आहे? मी सध्या हसन मुश्रीफ यांच्या घराच्या अगदी जवळ आहे. माझ्या पाठीमागची पहिली तुम्हाला दृश्य दाखवतो. याच गल्लीमध्ये समोर हसन मुश्रीफांचा निवासस्थान आहे आणि या ठिकाणी ईडीचे अधिकारी, आयटीचे अधिकारी सकाळी 6 वाजल्यापासून या ठिकाणी छाप्यासाठी आले होते. त्यांचा छापा चालू आहे. आता 13 तास उलटून गेलेले आहेत, मात्र यातली कुठलीही माहिती सध्या बाहेर पडताना दिसत नाही. 13 तास झाल्यानंतर काही वेळांपूर्वीच एक आणखी एक ईडीचे उच्चपदस्थ अधिकारी या ठिकाणी आलेले आहेत आणि ते हसन मुश्रीफ यांच्या घरी गेलेले आहेत. सध्या या घरामध्ये हसन मुश्रीफ यांचे चिरंजीव नावेद मुश्रीफ, हसन मुश्रीफ यांच्या पत्नी तसंच इतर नातेवाईक सध्या घरात आहेत. त्यांच्याकडे ही चौकशी केली जाते. तसंच त्यांचा सहकारी साखर कारखाना जो आहे इथं सुद्धा ही चौकशी करण्यात येते. या संपूर्ण गल्लीला असेल परिसराला पोलिसांच्या छावणीचं स्वरूप आलेलं आहे. बंदूकधारी पोलीस संपूर्ण घराच्या भोवतीनं असल्याचं आपल्याला दिसून येतं. तसंच महाराष्ट्र पोलिसांचा बंदोबस्त सुद्धा या परिसरामध्ये तैनात करण्यात आलेला आहे. दुसऱ्या बाजूला गैबी चौक जो आहे या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये कार्यकर्ते जमलेले आहेत. त्यांच्याकडून सुद्धा जोरदार घोषणाबाजी करण्यात येते. ईडीचा निषेध नोंदवण्यात येतोय, केंद्र सरकारचा निषेध नोंदवण्यात येतोय आणि ही कारवाई त्वरित संपवावी अशी मागणी सध्या या कार्यकर्त्यांकडून करण्यात येते. आपण मुजावर गल्लीतल्या नक्कीच रणजित आपण बघतोय की ही कारवाई आता थांबवावी असं कार्यकर्ते म्हणतायत. इकडे तर कागलमध्ये आपण बघतोय मुश्रीफांच्या घराला छावणीचं स्वरूप आलेलं आहे. धन्यवाद आपण दिलेले या सगळ्या माहितीबद्दल.